आपल्या सर्वांचं दैवत आदरणीय वंदन हिंदूचे सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचं स्मरण करून महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय आपल्या सर्वांचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनाही वंदन करून आज या कार्यक्रमाला व्यासपीठावरती उपस्थित असलेले शिवसेनेचे उपनेते सन्माननीय आमदार हर्षित गोगले साहेब अलिबागचे आमचे लोकप्रिय आमदार सन्माननीय महेंद्रशेठ दळवी अलिबाग कर्जत सालापूरचे आमचे लोकप्रिय आमदार सन्माननीय महेंद्रशेठ गोगले साहेब त्याचप्रमाणे ज्यांनीच आपला मनोबल आता या ठिकाणी व्यक्त केलं ते आमच्या शिवसेनेच्या उपनेत्या सन्माननीय देशमुख पाटील व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सहसंपर्क प्रमुख उपस्थित युवासेनेचे जिल्हा प्रमुख महिला आघाडीच्या सर्व जिल्हा संघटिका आमचे उपजिल्हा प्रमुख युवासेनेचे सर्व पदाधिकारी आणि महिला आघाडी बंधू बहिणी आणि माकंद खर तर आज ही बैठक येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकी करता या ठिकाणी आहे आणि ही बैठक या ठिकाणी आयोजित करत असताना या बैठकीचं खरं कारण तर आम्हाला पण कळालं नाही परंतु आता तिन्ही प्रमुख मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी लागणार आहेत ते तीन आमदार साहेबांचे आता शिंदे साहेबांनी काय आदेश दिले किंवा नाही दिले ते आम्ही काय परवा मिटिंगला नव्हतो परंतु जे साहेब आदेश सांगतील जे साहेब सांगतील ते धोरण ते आदेश शिवसेना पक्षासाठी असणार आहे परंतु तुमची तीन आमदारांची या ठिकाणी गॅरंटी हवा आहे सर्व जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांना एक पदाधिकारी म्हणून बोलतोय कोकणाचा की तुम्ही तीन आमदारांनी या ठिकाणी आमच्या पदाधिकाऱ्यांचे जामीनदार या ठिकाणी राहायला पाहिजे कारण की समोरचा जो कोण उमेदवार या ठिकाणी असणार आहे त्याच्यावरती आम्हाला रुपयाचाही विश्वास नाहीये कारण मी सर्व मला कार्यरत कारण की भरतशेटच्या मतदारसंघामध्ये आम्ही ग्राउंड लेवलला काम करत असताना लोकांच्या सुखदुःखाचा प्रसंग असो आता ज्यांचं आगमन या ठिकाणी झालं ते आमचे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख सन्माननीय कर्णे साहेब त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे आणि या सगळ्या गोष्टींची भावना या ठिकाणी मनामध्ये आहे मी माझी तीन आमदारांना आणि त्याच्यासोबत जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आहेत जिल्ह्याच्या उपनेते आहेत तिन्ही जिल्हा प्रमुख आहेत युवासेनेचे जिल्हा प्रमुख आहेत हे तुम्ही सर्व नवदा पदाधिकारी आणि समोर देवेंद्र फडणवीस साहेब अजित दादा पवार आणि माननीय मुख्यमंत्री 10 मिनिटांची फक्त वेळ घ्यायची आहे कारण की यांच्या घरामध्ये मंत्री यांच्या घरामध्ये खासदार यांच्या घरामध्ये उद्या आमदार आणि मग आपण काय फक्त घोट्या घ्यायच्या का मान्य आहे ना जे कार्यकर्ते सांगतात जे पदाधिकारी सांगतात मी तर कुठेही अजून इतक्या दर्शनीने दर्शन लावणार नाही कारण की माझा शब्द आहे आमच्या आई वडिलांनी दिलेली शिकवण आहे की वडिलांच्या पुढे कधी जायचं ना आणि आई सांगते की आपण जेवढं आपले हातून आहे तेवढंच आपण हातात बसायचे परंतु जेवढं आपण हातून आहे तेवढंच आपण हातात बसवतोय परंतु जर का जनतेची भावना आहे आणि जनतेची जर काही इच्छा आहे तर निश्चित स्वरूपामध्ये उद्या जर का निर्णय घ्यायचा झाला तर मुख्यमंत्री साहेबांनी तुमच्या तीन आमदारांना विश्वासात घेऊनच निर्णय घेणार हे पण मी आपल्याला सांगतो पण तो केव्हा घेणार ज्या वेळेला समोरच्या माणसाने आमची गॅरंटी घ्यायला पाहिजे की उद्याची येणारी विधान परिषद आहे उद्याची येणारी पुण्याची विधान परिषद आहे ती जर का शिवसेनेला सोडली ती गॅरंटी आम्हाला हवी आहे कारण की त्यावेळेला प्रत्येक वेळा तिन्ही आमदारांनी रायगड जिल्ह्याचा का त्याग करायचा मंत्रिपदासाठी पण आपण त्याग केला शिवसेनेवरची कुठली अडचण आली तरी या तीन आमदारांनी त्याग करायचा मग या कोकणाच्या विधान परिषद वरती एक शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून आमची पण त्या ठिकाणी इच्छा असणार आहे ती गॅरंटी तुम्ही मुख्यमंत्री साहेब आणि म्हणून उपमुख्यमंत्री मोदी यांनी या ठिकाणी घ्यायची आहे कारण की शिवसेनेचे असणारी मतं आज जयंत पाटील जे काय घसावरून या ठिकाणी सांगतायत की बाबा आज तुम्ही हे करा ते करा परंतु महेंद्र साहेब माझी आपल्याला विनंती आहे की अलिबाग मधील परिस्थिती ही वेगळी आहे कर्जत सालापूर मधील परिस्थिती वेगळी आहे तशीच महाड मधील परिस्थिती आहे मी आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगतो की उद्याची परिस्थिती कर्जत सालापूर मधला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच आमदार हा अपक्ष म्हणून महेंद्र साहेब तुमच्या समोर या ठिकाणी उभा असणार आहे मी आपल्याला इथं व्यासपीठावर सांगतो कारण आम्ही जिल्ह्यामध्ये काम करतो उद्या भरतशेटच्या विरोधामध्ये जो कोण उमेदवार या ठिकाणी उभा असणार आहे त्याला पण पाठवून म्हणत की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीच असणार आहे हे पण मी आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगतो आणि म्हणून उद्या आपल्या तिन्ही आमदारांचा गळा न कापल्यामुळं ही गॅरंटी त्या तीन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांच्या समोर आपल्याला घ्यावी लागणार आहे कारण की त्याचा कोणतरी आपल्याला बॉन्ड पाहिजे किंवा साहेब हे असं बरेच जण जिल्ह्याला घालेलं आहे आणि ज्यांनी ज्यांनी ज्यांचं काम केलेलं आहे त्यांचा त्यांचा बळी या जिल्ह्यामध्ये गेलेला आहे हे मी आपल्याला सांगण्याची गरज नाही आहे कारण इथं जेवढे बसलेले आहेत तेवढ्या सगळ्यांना माहिती
की काय झालेलं आणि काय महेंद्र शेठ ते विषय आमच्या काकी अध्यक्ष होणार होत्या, परंतु त्यांच्या अध्यक्ष करण्यात होता, म्हणून ते अध्यक्ष नाही झाले. परंतु आज आपण या ठिकाणी आमदार म्हणून असे मान्य निवडून आला, कारण की त्याला बोलतो स्टार ही आहे आणि नीतिमत्ता तुमच्या तिघांची साफ आहे, आणि म्हणून तुम्ही सर्वजण 25-25 हजार मतात इथे निवडून आले. मंडळी मी आपल्याला सांगतो, कदाचित महेंद्र शेट्टी लढवीसानंतर थोडी हाईक असती केली, रामदासबाईंनी जर का थोडी हाईक असती केली तर आज जिल्ह्याचं चित्र पण वेगळं असतं. परंतु मुख्यमंत्री साहेबांना आपल्याला कुठं अडचणीत आणायचं नाही, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांना आपल्याला कुठं अडचणीत आणायचं नाही. जे शिंदे साहेब सांगतील तो आदेश आणि जे शिंदे साहेब सांगतील ते धोरण आपल्याला बांधून या ठिकाणी काम करायचं आहे. परंतु काम तेव्हाच होणार ज्या वेळेला हे 3 आमदार आणि इतर जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी वरिष्ठ पदाधिकारी शिंदे साहेबांच्या पुढामध्ये बसून या ठिकाणी त्या माणसाची गॅरंटी वॉरंटी घ्याल, त्यानंतरच आम्ही उभं बसू. नाहीतर आम्ही येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये रानोडवाला सुरुवात करू. हे तर आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आता आपल्या जिल्ह्यातले काही वरिष्ठ पदाधिकारी माझी वाट बघतात गेले 1.5 तास की बघतात कधी आपलं कधी भेटतोय. पण ठीक आहे, त्यांना सांगितलेलं आहे की तुम्हाला जाताना मालदार निश्चित स्वरूपामध्ये भेटणार आग्रह करताय. महेंद्र शेठ गणपती शपथ घेऊन तुम्हाला सांगतो की शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांची पण मला फोन आले की विकास सोबत येतो. परंतु म्हणतो तसा चांगला नाही, आमच्या पक्षामध्ये शिस्त आहे. जे गणेश साहेब सांगतील, जे शिंदे साहेब सांगतील, जे दळवी साहेब सांगतील, तेच या जिल्ह्यामध्ये होणार. कारण